पूरग्रस्त नागरिकांना आजतागायत शासकीय मदतीचा लाभ मिळाला नाही यापासून वंचित ठेवलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीडितांनी आंदोलन केले. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये पिंपरी चिंचवड भागातील संजय गांधीनगर येथील 200 जास्त पीडित लोक होते. त्यांना कोणतीच शासकीय मदत मिळाली नाही. तर जे पीडित नाहीत व त्यांचे मयत झालेल्या लोकांचे बोगस कागदपत्र सादर करून शासकीय कामात मदत मिळवली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरामधील पूरग्रस्ताचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातील तलाठी असतील जे शासनाचे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी जो पूरग्रस्तांचा सर्वे करायचा होता तो सर्वे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. कारण तो सर्वे असा केलेला आहे की ज्या खरे जे पूरग्रस्त होते ज्यांना खरं त्या ठिकाणी लाभ घ्यायचा होता लाभ मिळायची अपेक्षा होती अशांना तर लाभ मिळालाच नाही. परंतु त्या ठिकाणी असा सर्वे झाला की जे मयत आहेत मयत झालेल्या माणसाचा चेक त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधील तलाठी असतील संबंधित कुणी अधिकारी असतील अशांनी 15,000 चेक त्या ठिकाणी त्या मयत माणसाच्या नावाने काढण्यात आलेला आहे. तो चेक माझ्या सोबत आहे मी आपल्याला दाखवू इच्छितो तो चेक देखील या ठिकाणी. तर आमची या ठिकाणी अशी 3 मागणी आहे की जे पिंपरी चिंचवड शहरामधील पूरग्रस्त आहेत पूरग्रस्त आहेत त्या पूरग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. जे ह्याच्यामधनं ज्या शासनाकडनं जो निधी मिळणार आहे किंवा जी मदत मिळणार आहे ती मिळालेली नाही. कारण जे तिथं संबंधित अधिकारी आहेत हे इतके भ्रष्टाचारी आहेत की त्यांना हे सुद्धा माहिती नाही की आपण सर्वे कुणाचा करतो आहे पंचनामा कुणाचा करतो आहे. जे जिवंत नागरिक आहेत आमच्यासोबत आज यांना लाभ मिळाला नाही म्हणून आज ह्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. एक दिवशी आंदोलन करतात